अकोला जिल्ह्यातील हिवरखेड परिसरात येणाऱ्या आदिवासी भागात 3 अस्वलांनी एका शेतकऱ्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना काल रात्रीच्या दरम्यान घडली असून प्राण्यांच्या होत असलेल्या हल्ल्यामुळे येथील शेतकरी भयभीत झाले आहेत. अकोला जिल्ह्याची बॉर्डर व वनक्षेत्र असलेले हिवरखेड हे गाव असून या गावालगतच मेळघाट व सातपुडा पर्वतरांगा असल्याने येथे वन्य प्राण्यांचे सर्रास दर्शन घडत असते. याच परिसरात राहणारे आदिवासी आपल्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून शेती करून आपला परिवार पोसतात. काल रात्री 12:30 दरम्यान हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या बोरव्हा या गावातील शेत शिवारात 25 वर्षीय राजेश गुलाब गवते हे रखवाली करत होते. शेत शिवारात रात्रीच्या वेळी आवाज येत असल्याचे पाहून राजेश गवते हे त्या दिशेने गेले असता लपून बसलेल्या 3 अस्वलांनी त्यांच्यावर अचानक हल्ला करून त्यांना जखमी केले. राजेश गवते यांनी आपला जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा केला असता हे अस्वल अंधारात जंगलात पडून गेले. मात्र या अस्वलांच्या हल्ल्यात राजेश गवते यांच्या डोक्यावर व शरीरावर गंभीर प्रकारच्या जखमा झाल्याने त्यांना आधी हिवरखेड व तेथून अकोला स्वरूपच्या रुग्णालय येथे हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच आज सकाळच्या सुमारास वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी पंचनामा करण्यासाठी हजर झाले असून अधिक तपास सुरू आहे. रात्री शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याने गावकरी व नागरिक भयभीत झाले असून या वन्य प्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी या गावकऱ्यांनी केली आहे.